नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच बाहेरी राज्यातील चेन्नई आणि हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून मित्रांनो लासलगाव येथे आज कांदा बाजारभावामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली आहे लासलगाव येथे आज सातशे नागांमधून चौदा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच सरासरी कांद्याला एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा सहाशे रुपयांपासून सातशे शा रुपयांपर्यंत विकला आहे मिडीयम साईज शा कांदे सातशे रुपयांपासून आठशे रुपये प्रति पन्नास किलो या दराने विकलेत मुक्कल साईज कांद्याला आठशे रुपयांपासून नऊशे रुपयांचा भाव मिळाला आहे तर फुलबिक साईज कांदे नऊशे रुपयांपासून नऊशे पन्नास रुपयांपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे पन्नास रुपयांपासून एक हजार रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव आज चेन्नई येथे मिळालेला आहे आणि हैदराबाद येथे आज व्ही आय पी सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर डबलपत्ती बिग साईज कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत विकले गेलेत तर गोल्टा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपयांपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे ॲव्हरेज कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज हैदराबाद येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान